नमो बुद्धाय. सन 1956 साली साहेब आंबेडकर यांनी महान बौद्ध धम्माची आम्हाला दीक्षा दिली. अज्ञान आणि अंधकाराच्या खाईतून आम्ही बौद्ध झालो. आम्ही शिक्षणाची मधुर फळे दीक्षा घेतल्यानंतर ज्ञानरत्नातून मोठमोठ्या शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर कार्य करत आहेत. प्राध्यापक सुमेध बोधी हे खूप अभ्यासू आणि बौद्ध धर्माचे गाढ अभ्यासक होते. त्यांनी बौद्ध धर्माची पाळेमुळे समाज मनावर खोलवर रुजली. अहोरात्र त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसारात आपले जीवन अर्पण केले. त्यांनी ग्रामीण भागात जाऊन अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी महाबोधी बौद्धेशी संस्था अमरावती तसेच बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था वटपळे तालुका नेर जिल्हा यवतमाळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पूजनीय भंते यांनी या संस्थेला नावारूपाला आले. अशा या अत्यंत दयाळू करुणेचा सागर सदानंदीवरती मदंत प्राध्यापक सुमेध बोधी हे आता आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांचा हा अंत्यविधी हजारोच्या संख्येने जनसागर जमा झालेला दिसून येत आहे. माता भगिनी वृद्ध सर्व लहान थोर आपल्या लाडक्या गुरुचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी दिसत आहेत. प्राध्यापक सुमेध बोधी हे काही दिवसापासून आजारी होते आणि ते आजारातून बरे झाले नाहीत. आणि आज दिनांक 11 जुलै 2024 रोजी दुपारी 3:30 अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. या अंत्यविधीसाठी आपणास हजारोच्या संख्येने जमा झालेले धम्म उपासक उपासिका दिसून येत आहेत. या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. या गर्दीतून प्रत्येकजण भदंत सुमेध बोधी यांचे दर्शन घेण्याविषयी यासाठी प्रत्येकजण दिसत आहे. अशा प्रकारे या महान भदंत प्राध्यापक सुमेध बोधी यांचे निर्वाण झालेले आहे आणि त्यांच्या निर्वाणाचा प्रत्येकजण दर्शनासाठी गर्दी करत असताना दिसून येत आहे. पूजनीय भिक्खू संघ सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखल झाला असून त्यांच्या अंत्यविधीची पूर्ण तयारी करत असताना या ठिकाणी दिसत आहे. वटपळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ ठिकाणचे हे दृश्य आहे. प्राध्यापक सुमेध बोधी यांनी ग्रामीण भागात जाऊन खूप मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला.
देवीच्या दर्शनासाठी संघ सुद्धा दाखल झालेला आहे. पूर्ण आज देवतेची तयारी चालू आहे. बुद्ध वंदना, धम्म वंदना आणि अशा या लाडक्या धम्मगुरूंना आरबीकर यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. त्रिवार वंदन. नमो बुद्धाय. जय भीम.